खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओज आणि इंटरव्ह्यू व्हिडिओज देखील नाही आले, तर सगळ्यांना वाटलं की संकेत दादा कुठे गेल्या नेमका. पण तसं नाही आहे, आता थोडा आपण कन्सिस्टंट होण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारचे इंटरव्ह्यू व्हिडिओ, गायडन्स सेशन्स व्हिडिओ होत राहतील, लाईव्ह स्ट्रीम होत राहतील, तर चॅनलवर तुम्ही देखील ॲक्टिव्ह राहा. आणि तुमचा अभ्यास कसा चालला आहे एमएसटी सीईटीचा? अजून देखील खूप वेळ आहे तुमच्याकडे, ऑगस्टमध्ये परीक्षा आहे, अजून देखील वेळ आहे. पॉझिटिव्ह विचार करा, अजून देखील तुमचा अभ्यास होऊ शकतो. तर आजच्या या इंटरव्ह्यू व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ललित शिंगारे याचा इंटरव्ह्यू. पण त्यापूर्वी ज्यांना माझ्याविषयी माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो, माझं नाव आहे संकेत आणि तुम्ही पाहत आहात इझी कन्सेप्टवाला. तर ललित शिंगारे हा विजेटीआयचा स्टुडंट आहे, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये, तो कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये आहे. आणि त्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एम एस टी सी ई टी 2021 जो रँक आलेला होता तो 128 होता, 128, आणि लाखो विद्यार्थी एम एस टी सी ई टी देतात. तर ललितचा जो गायडन्स तुम्हाला होणार आहे तो कशा प्रकारचा तुम्हाला हेल्पफुल असणार आहे याच्यावरच तुम्हाला कळून जाईल. त्यापूर्वी एक आठवण देखील करून देऊ इच्छितो, 12 जून 2022 म्हणजे आत्ताच रविवारी संध्याकाळी 6 विनोद सरांसोबत आणि माझ्यासोबत लाईव्ह स्ट्रीम होणार आहे, हाऊ टू स्कोर 99+ percentile इन एमएसटी सीईटी 2022-2023. तर या सर्व तुमच्या सर्व स्टुडंटसाठी लाईव्ह स्ट्रीम आम्ही करणार आहोत, तर जरूर या लाईव्ह स्ट्रीमसाठी तुम्ही उपस्थित राहा. मी जी लिंक आहे लाईव्ह स्ट्रीमची ती देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करतो. एक महत्त्वाची गोष्ट, हा इंटरव्ह्यू व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला ललितच दिसेल, कारण की ललितने जो त्याला गायडन्स करायचा आहे त्याचा पूर्ण एक व्हिडिओ बनवून मला सेंड केलेला आहे. सो त्या थ्रू तुम्हाला व्हिडिओ हा पाहावा लागेल. पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाईम स्टॅम्प देण्याचे एफर्ट्स देखील तुमच्यासाठी घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर आता एक काम करा, एक वही आणि एक पुस्तक नोटबुक घ्या आणि ललित जे टिप्स तुम्हाला सांगत आहे त्या नोट डाऊन करा आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये या सारे टिप्स अप्लाय करा. सुरू करूयात इंटरव्ह्यू व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव ललित शिंगारे आणि मी सध्या बीटेक करत आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये विजेटीआय मुंबईवर. मी सध्या फर्स्ट इयर स्टुडंट आहे. 2021 एम एस टी सी ई टीमध्ये मला 128 रँक ऑल ओव्हर महाराष्ट्र होती आणि माझा सी ई टीचा जो माझ्या शिफ्टचा टेस्ट स्कोर होता मला 178 मार्क्स होते आउट ऑफ 200, ज्यात फिजिक्समध्ये मला 47 होते, केमिस्ट्रीमध्ये मला 45 होते आणि मॅथ्समध्ये मला 100 पैकी 86 होते. आज मी तुमचे काही कॉमन क्वेश्चन्स आहेत ते मी ॲन्सर करायचा प्रयत्न करणार आहे. तर सुरू करूया. तर मी माझ्या प्रिपरेशनची स्टोरी सांगली तर मी ॲक्च्युली सुरुवातीला जेई मेन्स आणि ॲडव्हान्सवर माझा फोकस होता. तर मी एका लोकल कोचिंग क्लासेसमध्ये जायचो आणि तिकडून मी जवळपास 1.5 वर्ष मी त्या कोचिंग क्लासला व्यवस्थित फॉलो केलेलं. मी जून 2020 केलं पण त्यानंतर मला इश्यूज यायला लागले, कारण की ऑनलाईन मोड सुरू होता आणि एक ऑफलाईन कोचिंग जर ऑनलाईन मोडमध्ये येत असेल तर त्याला थोडे इश्यूज येत होते कंडक्ट करताना, कधी कधी ती म्हणजे इश्यू नेटचा वगैरे इश्यू होत होता, तर समजण्याचा पण इश्यू होत असल्यामुळे मी शेवटी ऑनलाईन यूट्यूब व्हिडिओज, मी काय काय चॅनल्स होते त्याच्यावर मी प्रिपॅरेशन स्टार्ट केली आणि मला त्याचा खूप फायदा झाला. मी हे कंटिन्यू करून मी जानेवारी 2021 मी व्यवस्थित माझा पोर्शन बऱ्यापैकी कवर केला होता. परंतु काय काय टॉपिक्स असे होते जे मी 11 सोडले होते, तर आणि त्याच्यामुळे जेईमध्ये मला तो इश्यू जातच होता आणि जेई लेवलपर्यंत माझी प्रिपरेशन एकदम अशी भक्का मशीन होती. तर मग मी विचार केला की बाबा सी ई टी काय असते, मला सी ई टी विषयी जास्त माहिती नव्हतं, काय काय सी ओ ई पी पी आय सी टी किंवा व्ही जे टी आय हे जास्त कॉलेजेस मला माहिती पण नव्हते, ह्यांच्याविषयी जास्त काही माहिती पण नव्हतं. तर मी जानेवारी 2021 मग मी सी ई टीचा विचार करायला लागलो आणि मी माझी ॲक्च्युअल प्रिपरेशन ही मे 2021 स्टार्ट केली. असं करता मी 4 प्रिपेअर केलं आणि सप्टेंबर माझी एक्झाम झाली आणि आता मी जेटीआयमध्ये आहे. शेवटच्या दिवसांमध्ये, कारण की आता ऑगस्टमध्ये आपली सी सी ई टी आली आहे, तर शेवटच्या दिवसांमध्ये कसा काय अभ्यास केला पाहिजे, तर ह्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज येतात की बाबा एक मुलगा ज्याचा सगळा अभ्यास झालेला आहे आणि हिज डन विथ ऑल दी सिलेबस ऑफ हिज ऑफ द सी ई टी, अँड सेकंड की बाबा थोडाफार झालेला आहे किंवा बऱ्यापैकी झालेला आहे, इनफॅक्ट 70-80% ह्याचा कम्प्लीट झालेला आहे सिलेबस, त्याने काय केलं पाहिजे. आणि तिसरा मुलगा म्हणजे ज्याचा आता सुरू पण नाही केलं किंवा फार कमी प्रिपरेशन झालेली आहे. तर पहिली केस घेऊया ज्याच्यामध्ये सगळा अभ्यास जेव्हा तुमचा झाला असेल, तर मी तर म्हणेल त्याने आता मॉक टेस्ट द्यायला पाहिजेत आणि आपला जो सिलेबस आहे तो रिवाईज त्याने स्टार्ट करायला केला पाहिजे. मॉक टेस्ट दिल्याने त्याला एक ट्रॅक राहतो त्याचा स्वतःच्या प्रिपरेशनचा, की आपला वास्तविक सिलेबस केवढा कम्प्लीट झाला आहे
काय काय असे टॉपिक्स असतात जे आपल्याला वाटतात झाले आहेत पण तेवढे आपल्या ग्रीप नसते त्या टॉपिकवर, तर तसे करून त्याला तो स्वतःच्या प्रिपरेशनचा ट्रॅक केला पाहिजे, रेग्युलर टेस्ट ॲनालिसिस केलं पाहिजे, आणि मी तर म्हणेन आता त्याने आठवड्यातून 4-5 पेपर तरी द्यायलाच पाहिजे. केमिस्ट्री सॉरी सेकंड केस होती की बाबा ज्याचा 70-80% पोर्शन झालेला आहे त्याने काय केलं पाहिजे, तर अशा मुलाने तर आता आपल्या सिलेबस कम्प्लिशनवर ध्यान दिलं पाहिजे, कारण की CET अशी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये ॲक्युरेसी जास्त महत्त्वाची आहे, आणि ॲक्युरेसी महत्त्वाची असण्यासाठी ॲक्युरेसी जर महत्त्वाची आहे तर तुम्हाला सिलेबस कम्प्लिशन हे जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्या टॉपिकमधून क्वेश्चन विचारले जातात, कारण की 150 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे सिलेबस कम्प्लिशन तर महत्त्वाचं आहे, आणि प्लस त्याने मॉक टेस्ट पण द्यायला पाहिजेत, निदान आठवड्यातून 2 किंवा 1 तरी द्यायला पाहिजे. तिसरी केस अशी आहे की बाबा ज्याने अभ्यासच नाही केला आहे, फार कमी त्याचा प्रिपरेशन झाली आहे, तर अशा मुलाला तर मी सजेस्ट करेन की तुम्ही HSCचे जे टेक्स्टबुक आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ते तुम्ही स्टार्ट करा सॉल्व करायला. त्याच्यामधून तुम्ही केमिस्ट्री आणि फिजिक्स तर तुम्ही त्याची थिअरी रीड करा, वाचा, सॉल्व करा, मॅथ्स तुम्ही सॉल्व करा, आणि कारण की CET जे मॅथ्स आहे ते तुमच्या बुकमधून आणि HSCच्याच बुकमधून बरेचसे क्वेश्चन विचारले जातात, तर त्याच्यामुळे तुमचं मॅथ्स त्याच्यातून कवर होईल. केमिस्ट्रीसाठी राहिलं तर ते तुम्ही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर तुम्ही जास्त भर द्या, ते बरंचसं आपल्या CET त्याच्यातूनच क्वेश्चन येतात केमिस्ट्रीमध्ये, आणि फिजिकल जे सोपे सोपे काय काय टॉपिक्स आहेत ते तुम्ही करू शकतात, जसे की केमिकल कायनेटिक्स वगैरे असे काय काय टॉपिक्स आहेत. फिजिक्समध्ये मी म्हणेल की तुम्ही थिअरी वाचा जास्त ती, आणि की जे न्युमेरिकल्स असतात फिजिक्सचे ते फार कठीण असतात, त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युला फक्त पाठ करा आणि यू कॅन वर्क, आणि तुम्ही जे मॉक टेस्ट असतात ते तुम्ही आता सॉल्व करू शकता जेव्हा तुमचं एक कन्सिडरेबल अमाऊंटपर्यंत सिलेबस किमान तुमचा 50-60% जेव्हा क्वेश्चन कम्प्लीट झाला असेल तेव्हा तुम्ही स्टार्ट करा मॉक टेस्ट द्यायला. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तर मस्ट आहेत. सब्जेक्ट वाईज CET अभ्यास कसा गेला पाहिजे, केमिस्ट्रीसाठी मी म्हणेन केमिस्ट्री इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट, रट्टा मार्क केमिस्ट्री आहे आपल्याला CET मध्ये, पण रट्टा मार्कचा अर्थ हे नाही की बाबा कसे आपले वाचतच बसलो 24 तास. आपल्याला ती गोष्ट कन्सेप्ट समजायचा केमिस्ट्रीचा आणि कन्सेप्ट ग्रास करून आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे, लक्षात कसं राहणार रिवाईज करून. तर केमिस्ट्री मोस्टली म्हणजे आपल्याला पाठांतरच आहे, जसे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्याच्यातून सर्वात जास्त प्रश्न येतात CET मध्ये. फिजिकलमधून थोडेफारच न्युमेरिकल्स येतात, पण फिजिकल मी म्हणेन की बाबा तुम्ही तुमच्या बुकमधून जे HSCचे बुक आहे तेच तुम्ही सॉल्व्ह करा, त्याच्यातूनच तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स मिळतील, आणि हवं तर तुम्ही बरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे करू शकता, हे केले पाहिजे. फिजिक्स हा मोस्टली मुलांसाठी टफर साईडवर राहतो CET मध्ये, कारण की ह्याचे क्वेश्चन्स थोडेसे ट्विस्ट करून विचारले जातात. तर ह्यासाठी मी म्हणेल की तुम्हाला फिजिक्समध्ये थिअरी माहिती पाहिजे, प्लस जे फॉर्म्युले आहेत ते पाठ पाहिजेत, लक्षात पाहिजेत, आणि त्याबरोबर तुम्हाला फॉर्म्युलेचे जे डेरिवेशन आहे ते तुम्ही निदान समजून तरी घ्या. प्रॉपर लक्षात असतील तर चांगलंच आहे, पण जरी लक्षात नसेल निदान समजून तरी घ्या की बाबा हे फॉर्म्युले कोणत्या कसे आले आहेत तिथे तर डिराईव्ह केले आहेत. तर बरोबर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करा, आणि काय काय बुक्स असतात टार्गेटचे वगैरे तर ते पण तुम्ही फॉलो करू शकता. की मॅथ्स हा टॉपिक आहे जो की मध्ये येतो, म्हणजे केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या मध्ये येतो, तर हा असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस तर सर्वात महत्त्वाची आहेच, पण बरोबर तुम्ही एकचे एक जर नोटीस कराल, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघाल, तर तुम्ही बघाल की जास्तीत जास्त प्रश्न हे तुमच्याच HSCच्याच टेक्स्टबुकमधून विचारले जातात, तर किंवा त्याच्यासारखे सिमिलर असतात. तर मी म्हणेन की मॅथ्ससाठी तुम्ही तुमचं HSCचं टेक्स्टबुक A to Z जेवढे पण त्याच्यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल्स असतील, मिसेलेनियस एक्झाम्पल्स असतील, ते सगळे तुम्ही सॉल्व्ह करा, एक्झरसाइजेस वगैरे सगळे सॉल्व्ह करा, आणि मग तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स CET चे करा, असं मी रेकमेंड करेन. आता मॉक टेस्ट ही फार महत्त्वाची आहे, कारण की अल्टिमेटली आपल्याला एक्झाम डे दिवशी आपल्याला पेपर द्यायचा आहे, आपल्याला उत्तर तिथे म्हणजे कोणाला सांगायची अशी नाही आहे, तर त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस आपण घर बसल्यापासून आतापासूनच आजपासूनच आपण सुरुवात केली पाहिजे, एक्झामच्या 1-2 महिन्या आधीपासून तरी आपण ही सुरुवात केली पाहिजे. आणि मॉक टेस्ट आपल्याला हेल्प करते की बाबा आपला प्रिपरेशन कितपर्यंत झालं आहे, आपल्याला आपल्या प्रिपरेशनची ट्रॅक देते, ती ट्रॅक ठेवायला ट्रॅक देते की बाबा आपले कोणते वीक एरियाज आहेत, की कुठे आपण ज्या हार्डवर्क दिलं पाहिजे, कुठे आपल्याला वेळ द्यायची गरज आहे, कुठे आपल्याला म्हणजे कोणता टॉपिक आपला स्ट्रॉंग आहे. ज्याची प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग आहे
मी तर म्हणेल त्याने आठवड्यातून एक दिवसातून एक तरी मॉक टेस्ट दिलीच पाहिजे आणि त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. आणि जी मॉक टेस्ट आहे ती तुम्ही सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 ह्या टाईम स्लॉटमध्ये द्या, म्हणजे ह्या टाईम स्लॉटमध्ये तुमची सीईटी ॲक्च्युअल सीईटीची एक्झाम धरली जाते. माझ्या वेळेस सीईटीचा पेपर हा सकाळी होता, त्याच्यामुळे मी शेवटच्या आठवडाभर मीही मॉक टेस्ट सकाळीच देत होतो. त्याच्यामुळे मला जाम बेनिफिट झाला, आपल्या बॉडी क्लॉक तसा काय बोलतो सेटअप होतो, ऑर्गनाईज होतो आणि त्या प्रकारे आपण फोकस करू शकतो आपल्या सीईटीच्या एक्झाममध्ये विदाउट एनी इश्यूज. ज्याचा अभ्यास थोडाफारच झाला आहे तर मी म्हणेन त्याने जास्त सिलेबस कम्प्लिशनवरच फोकस करावं, ज्यांचा कम्प्लीट नाही झाला आहे सिलेबस. ओके, आणि प्रयत्न कर की आठवड्यातून एक तरी मॉक टेस्ट देता येईल ज्याचा बऱ्यापैकी की ज्याचा सिलेबस 50-60% झालेला आहे. सीईटीमध्ये आता क्वेश्चन्स आपल्याला एम सी क्यू फॉर्ममध्ये असतात, तर जेवढे जास्त आपण एम सी क्यू जेवढे आपण सीईटीचे क्वेश्चन पेपर सॉल्व करतो तेवढेच आपल्याला जास्त सोपं पडतं. कारण की एम सी क्यूमध्ये आता सीईटीमध्ये आपण ऑप्शन एलिमिनेशनने पण क्वेश्चन्स काय काय करू शकतो आणि दॅट्स कम्प्लिटली फेअर, त्याच्यामध्ये असं काय अनफेअर असं नाही आहे. विदाउट सॉल्विंग द क्वेश्चन बाय ओरिजिनल कन्सेप्ट वी कॅन सॉल्व द क्वेश्चन बाय ऑप्शन एलिमिनेशन अँड दॅट्स अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. जर आपल्याला जर ती आली तर आपल्याला बराच बेनिफिट होतो ॲक्च्युअल एक्झाममध्ये आणि एस्पेशली न्यूमेरिकल्समध्ये. तर हे आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस मॉक टेस्ट देऊनच आपल्याला ते होऊ शकतं. सीईटीसाठी मी आता त्यांनी मी जेईचे प्रिपेअर केलं होतं त्याच्यामुळे मी सीईटीचे बुक्स मी सांगू नाही शकत, परंतु मोस्ट टॉपर्स तर हेच सांगतात टार्गेट आहे, मार्वल आहे, हे तुम्ही फॉलो करू शकता. आणि मी तर माझ्या मते तुम्ही म्हणते की बाबा एच एस सीचे जे तुमचे टेक्स्टबुक आहेत ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्ही केमिस्ट्रीसाठी आणि फिजिक्ससाठी आणि मॅथ्ससाठी तिघांसाठी तुम्ही म्हणाल की तुमचे एच एस सीचे बुक्स करा प्रामुख्याने. हे जर एकदा तुमचे व्यवस्थित झाले असतील मग तुम्ही पुढच्या बुक्स तुम्ही काय काय फॉलो करू शकतात, जसे की मार्वल, टार्गेट वगैरे हे फॉलो करू शकतात. किंवा आणि इम्पॉर्टंट सोर्स मी म्हणेल की बाबा एम एस टी सी टीचे एक पास्ट क्वेश्चन पेपर्स पी वाय क्यूचे बुक येते ती पण तुम्ही फॉलो करू शकता, ती पण खूप सोपी आहे, खूप चांगली बुक आहे. मी ॲक्च्युली सी ई टीसाठी ज्यावेळी मला रिवाईज करायचा होता पोर्शन त्यावेळी मी एक चॅनल फॉलो केलं होतं, निशांत पटवर्धन सर म्हणून एक खूप चांगलं चॅनल आहे सी ई टीसाठी, आणि एक इम्पल्स बॅच म्हणून एक चॅनल आहे ते पण खूप चांगलं आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स हे पण एक चांगलं चॅनल आहे, हे पण तुम्ही फॉलो करू शकता, त्याच्यामध्ये पण खूप चांगले एक्सप्लेनेशन दिले जातात. तर हे काय चॅनल्स आहेत जे मी फॉलो केले होते सी ई टी प्रिपेरेशनच्या वेळेस. सी ई टी एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला 150 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत इन जस्ट 3 आवर्स. त्यात देखील आपल्याला 1.5 तास 1.5 तास असा टाईम दिला आहे केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्ससाठी. तर सर्वप्रथम मी म्हणेल केमिस्ट्री तुम्ही स्टार्ट करा, कारण की केमिस्ट्री ही फार सोपा टॉपिक आहे आणि 15 ते 20 मिनटात तुम्ही तुमचं केमिस्ट्री जे आहे ते सॉल्व करून झालं पाहिजे, 50 क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट करून झाले पाहिजे बरोबर. आता फिजिक्समध्ये आपल्याला 1 ते 1.5 तास 10 मिनटं हा वेळ लागतो, कारण की फिजिक्स थोडंसं कठीण आहे, थोडं लेंथी आहे, त्याच्यामध्ये न्युमेरिकल्स असतात, कधी कधी ट्विस्टेड क्वेश्चन्स असतात, ते सॉल्व करायला आपल्याला थोडा वेळ लागतो. मग त्याच्यामध्ये आता काय काय क्वेश्चन्स असे असतात जे आपल्याला वेळ टाईम वेस्ट करू शकतात आपला, तर तिथे आपण थांबायचं नाही, तर आपण पुढे जायचं आणि उरलेला शेवटी जो 2-3 मिनटाचा जो वेळ असतो त्याच्यात तुम्ही ते क्वेश्चन्स रिव्हिजिट करा, चेक करा की तुमच्याकडून होत असतील ते सॉल्व तर तुम्ही करा केमिस्ट्री फिजिक्सचे, आणि जर समजा तुमच्याकडून नसतील होत तर तुम्ही काहीतरी ऑप्शन तुम्ही अटेम्प्ट कर तिकडे ठोकून या. असं करू नका की असंच तो अनअटेम्प्टेड राहिला, कारण की सी ई टीमध्ये आपल्याला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे ना फिजिक्समध्ये, ना मॅथ्समध्ये, ना केमिस्ट्रीमध्ये, त्याच्यामुळे तो एक आपल्याला प्लस पॉईंट आहे. आता नंतरच्या उरलेल्या 1.5 तासात आपल्याला मॅथ्स असतो, तर मॅथ्स हा आता मॅथ्समध्ये जनरली कम्प्लिशनचा इशू नाही आहे, टाईम मॅनेजमेंटचा जास्त इशू नसतो, कारण की आपल्याला 50 क्वेश्चन आहेत आणि 1.5 तास दिलेला आहे, त्याच्यामुळे आरामात मॅथ्स होऊ शकतं. पण मॅथ्समध्ये पण काय काय असे क्वेश्चन्स असतात जिथे आपला टाईम वेस्ट होऊ शकतो आणि आपल्याला वाटतं भरपूर वेळ आपल्याकडे आणि आपण त्याच्यावर वेळ घालवतो, तर ते तसं नका करू. काय काय क्वेश्चन्स जे आपल्याला कठीण पडत असतील तर ते आपण स्किप करायचे आणि पुढचे क्वेश्चन्स करत जायचे. मॅथ्समध्ये तुम्ही आता ऑप्शन एलिमिनेशनची पण मेथड वापरू शकतात, खूप चांगली मेथड आहे, खूप आरामात तुमच्या याच्याने क्वेश्चन सॉल्व्ह होतात मॅथ्समध्ये. पण काय काय क्वेश्चन्सला मी जसं सांगितलं अडकू शकतात, ते तिथे फक्त काळजी घ्या आणि असं जास्त काही मॅथ्समध्ये जास्त टाईम मॅनेजमेंट हा महत्त्वाचा इशू मुद्दा नाही बनत, पण यू शुड बी फोकस्ड वाईल सॉल्विंग दी पेपर. जेई मेन्ससाठी मी ॲक्च्युली प्रिपेअर केला होता 11th 12th, तर जेई मेन्सचं कसं असतं की मॅथ्स हे सर्वात जास्त कठीण असतं, फॉलोड बाय फिजिक्स अँड देन केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीसाठी तुम्ही
एनसीईआरटीचे जे बुक्स आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तर पूर्ण मी म्हणेन अजून कोणती बुक खातच लावू नका तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी, तर एनसीईआरटीच करा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी एनसीईआरटी प्लस तुम्ही कोणतं हिमांशू पांडे किंवा एम एस चौहान हे काय काय बुक्स आहेत हे तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर फिजिकल केमिस्ट्रीसाठी एनसीईआरटी प्लस तुम्ही तुमचा कॉलेजचा जो काय कोचिंगचा जो काही कंटेंट असेल तो तुम्ही फॉलो करा. आणि किंवा सर्टन तुम्ही बुक्स सॉल्व करू शकता, एन अवस्थी वगैरे हे पण चांगले बुक्स आहेत जी मेन्स किंवा ॲडव्हान्ससाठी पण. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे केमिस्ट्रीचे तुम्ही करत राहा. फिजिक्ससाठी मी म्हणेल की एच सी वर्मा हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बुक आहे फिजिक्ससाठी. पूर्ण कन्सेप्च्युअल बुक आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचे फिजिक्सचे कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होतात आणि तुमचे ॲडव्हान्स लेवलचे पण प्रिपरेशन बऱ्यापैकी होते. प्लस तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करा फिजिक्समध्ये, देन यू आर डन विथ दी प्रिपरेशन ऑफ फिजिक्स. मॅथ्ससाठी मी जास्त व्यवस्थित गाईड नाही करू शकत, पण मी तर म्हणेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच करा, कारण की मला मॅथ्समध्ये सर्वात जास्त कमी असायचे. तर मी तर म्हणेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुमचा बरंचसा कवर होऊन जातं. आणि काही सर्टन बुक्स असतात जसे की एदास गुप्ता वगैरे हे पण तुम्ही फॉलो करू शकता. जेई मेन्स अँड ॲडव्हान्सचा सिलेबस 70-80% सेमच आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जेई मेन्ससाठी जर व्यवस्थित प्रिपेअर केलं असेल तर ॲडव्हान्सचा तुम्हाला जास्त इश्यू येणार नाही, फक्त लेवलचा डिफरन्स असतो. तर लेवलचा डिफरन्स एलिमिनेट करण्यासाठी मी म्हणेल की तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ॲडव्हान्सचे ते तुम्ही सॉल्व्ह करा. टेस्ट सिरीज असतात ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि एवढं जरी केलं तर तुमचे एक ॲडव्हान्समध्ये डिसेंट रँक येईल. माझा जेई मेन्समध्ये मला 96.4% रँक होते आणि ॲडव्हान्समध्ये माझी 21,122 रँक होती. काही चॅनल्स जे मी जेईसाठी रेकमेंड करेल तुम्हाला ते आहेत फिजिक्सवाला अलक पांडे. हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी खूप यूजफुल चॅनल आहे, तुमचे कन्सेप्ट ह्याच्यातून खूप चांगले क्लिअर होते. बरोबर ह्यांचे काय काय जेईवाला पण एक चॅनल आहे, ते पण मी जेईसाठी फॉलो केलं होतं, ते पण खूप चांगलं चॅनल आहे. प्लस तुम्ही अनअकॅडमी जेई हे पण चॅनल आहे, हे पण खूप चांगलं चॅनल आहे. ह्याच्यामधून मी माझं मॅथ्स खूप मला हेल्प झाली होती मॅथ्समध्ये, ज्याच्यामुळे मला सी ई टीचं पण मॅथ्स जमलं होतं आणि मेन्सचं पण मॅथ्स थोडं जमलं होतं. इम्पॉर्टंट फॅक्टर जो आपल्याला असतो कोणत्याही कार्यकरणामध्ये तो असतो त्या कार्यामागचा आपला मोटिवेशन, व्हाय. जेवढा मोठा आपला व्हाय असतो तेवढाच आपण त्या कार्याबद्दल डिटरमाइंड राहतो, आपण फोकस्ड राहतो, आपण कन्सिस्टंट राहतो त्या कार्याबद्दल. जर आपण सी ई टीची प्रिपरेशन करत आहोत आणि आपल्या मोटिवेशनचं असं काहीतरी असेल की बाबा मित्राला हवा दाखवण्यासाठी किंवा मित्र करतोय म्हणून मी करतोय असले जर फालतू डेफिनेशन्स जर तुमचे फालतू जर तुमचे मोटिवेशन्स असतील तर मग आरामात तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. तर तुम्ही जेवढा तुमचं स्ट्रॉंग मोटिवेशन असेल तेवढंच तुम्ही फोकस्ड राहाल तुम्ही कार्य करा तुम्ही तुमच्या प्रिपरेशनबद्दल. आता फिजिक्समध्ये पण आपल्याला एक टॉपिक आहे इंडक्शनचा. आता हा इंडक्शनमध्ये कसं असतं की बाबा जेवढा तुमचा स्ट्रॉंग ई एम एफ असतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तसाच तुमचा तेवढाच तुमचा स्ट्रॉंग करंट असतो. तर तसंच आपल्याबद्दल असतं, जेवढा आपलं मोटिवेशन असतं कोणत्याही कार्यकरणामध्ये तर तेवढंच आपण त्याला तेवढ्या डेडिकेशनने करतो. पण विजय टी आयमध्ये आल्यावर खूप चांगलं वाटतं आहे, एक देशातलं आपलं नामांकित कॉलेज आहे आणि महाराष्ट्रातलं तर ते बेस्ट कॉलेज आहे असं इंजिनिअरिंगसाठी. तर खूप चांगलं वाटतं आहे, एक हेल्दी क्राऊड आपल्याला भेटतो इथे की म्हणजे खूप हुशार मुलं इथे येत आहेत. म्हणजे आय आय टीमध्ये पण ज्यांना चांगली चांगली रँक होती ॲडव्हान्समध्ये वगैरे तरी देखील ते आपल्या व्हिजिट यामध्ये येत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्याला शिकायला मिळतं आहे. खूप चांगलं वाटतं बघून, एक हेल्दी क्राऊड भेटतो. आणि कॉलेजमध्ये तेच महत्त्वाचं असतं की तुम्हाला एक चांगला क्राऊड मिळाला पाहिजे. एक चांगलं कॉलेज आपल्याला एक चांगला क्राऊड देतो आणि त्या चांगल्या क्राऊडमध्ये आपण नर्चर होतो, आपण ग्रो करतो, आपली ग्रोथची जी ट्रॅजेक्टरी बनते ती खूप चांगली बनते. आणि बस या नोटवर मी म्हणेल आपण इथेच विराम देऊया. होप तुम्हाला मी जे टिप्स दिले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होईल. ऑल द बेस्ट फॉर युअर सी ई टी एक्झाम्स. नमस्कार. पाहिला संपूर्ण व्हिडिओ, खूप खूप धन्यवाद. काही तुमचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा, ललित किंवा मी तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. आणि रविवारी 12 जूनला आपली जी लाईव्ह स्ट्रीम होणार आहे 6 वाजता विनोद सरांनी माझ्यासोबत हाऊ टू स्कोर 99+% एमएसटी सी ई टी, त्या लाईव्ह स्ट्रीमला जरूर उपस्थित राहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करतो. आणि अशाच प्रकारची प्रिपरेशन टिप्स घेण्यासाठी ही जी प्रॉपर इंटरव्ह्यू सिरीजची प्लेलिस्ट दिसत आहे इथे, त्याच्यावर क्लिक करून ते देखील इंटरव्ह्यू तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये ते साऱ्या टिप्स अप्लाय करू शकता. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.